सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती, या दिवशी मराठी भाषा गौरव दिन हा दिन विशेष उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने मराठी बांधव साजरा करतात. कवी कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक अशा विविध अंगांनी त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. कुसुमाग्रज हे टोपणनाव घेऊन त्यांनी असंख्य कविता लिहिल्या. त्यांच्या कविता म्हणजे एक एक जणू काव्य मंदिरातील अनमोल असे रत्नच आहे. कुणीतरी म्हटले आहे की सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी क्रांतीचा जय जयकार, पृथ्वीचे प्रेमगीत प्रेम कुणावर करावं, कोलंबसाचे गर्वगीत अशा अनेक कविता कुसुमाग्रजांनी लिहून मराठी बांधवांवर अतिशय सुंदर असे संस्कार होतील आणि काव्य रसिकता वाढेल अशा कविता लिहिलेल्या आहेत. अनंत आमुची धिया सत्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, हे कोलंबसाच्या गर्वगीतातील वाक्य तर प्रत्येक मराठी माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवण्यासाठी हृदयात असावे असेच आहे. ही कविता म्हणजे संकटात धैर्याने सामना करण्याची प्रेरणा देणारी अतिशय सुंदर अशी रचना आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी विशाखा, छंदोमयी, जीवनलहरी, समीधा, किनारा, रसयात्रा असे अनेक जवळजवळ 16 कविता संग्रह कुसुमाग्रजांनी लिहिलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व कविता संग्रह एकदा तरी मराठी माणसाने वाचले पाहिजेत आणि त्याचं थोडंसं रसग्रहण आपल्या मनामध्ये करून पाहिलं पाहिजे. असो, कुसुमाग्रज हे केवळ कवीच नव्हते तर ते अतिशय जबरदस्त असे नाटककार होते. मी तर म्हणेन की कुसुमाग्रज हे मराठी भाषेचे कालिदास आहेत. कुसुमाग्रज हे मराठी भाषेचे विल्यम शेक्सपियर आहेत. कुसुमाग्रजांनी नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, ययाती आणि देवयानी, कौंत्यय अशी एकापेक्षा एक सरस अशी नाटके लिहून मराठी जनांवर अपरमित असे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नुसती नाटकेच लिहिली असे नाही तर ती नाटकी मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलीसुद्धा आणि अजूनही मराठी प्रेक्षक ती नाटके आवडीने पाहतो. वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकातील मध्यवर्ती भूमिका पसा वेलोलकर प्रत्येक मराठी कलावंताला आव्हान वाटते, आकर्षक वाटते, इतके वलय या नटसम्राट या नाटकातील भूमिकेला प्राप्त झाले आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी मेघदूत ह्या कालिदासाच्या संस्कृत नाटकाचे मराठीत रूपांतर केले, सुंदर असा अनुवाद केला. साहित्य अकादमी पुरस्कार देऊन भारतीय साहित्य अकादमीने त्यांचा 1974 साली त्यानिमित्ताने गौरव केला. असे हे कुसुमाग्रज अतिशय सुंदर अशी रचना असणारे त्यांचे साहित्य, त्यांची केलेली वाङ्मय सेवा ही अतिशय जबरदस्त आहे आणि तमाम साहित्य प्रेमींना दखल घ्यायला भाग पाडणारी आहे. 1988 साली भारतीय साहित्य अकादमीने त्यांना ज्ञानपीठ हा साहित्यातील सर्वोच्च असा साहित्य सेवेचा, वाङ्मय सेवेचा पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. मराठी भाषेतील ते असे दुसरे साहित्यिक ठरलेले आहेत. वि स खांडेकरांनंतर मराठी भाषेला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळवून देण्याची कामगिरी करणारे कुसुमाग्रज या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी झाला आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 27 फेब्रुवारी म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात, गोव्यात, बेळगावमध्ये जिथे जिथे म्हणून मराठी बांधव, मराठी भाषा बोलणारे लोक राहतात तिथे तिथे अतिशय आवडीने आणि आनंदाने साजरा केला जातो. पण मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, माझ्या मराठी बांधवांनो,
मराठी भाषेला अवकळा येऊ लागलेली आहे। इंग्रजीचं प्राबल्य सगळीकडे वाढलेलं आहे। आपली माय मराठी भाषा अतिशय सुंदर आहे। तिला इतिहास आहे, तिला भूगोल आहे, तिला समाज आहे आणि ही एक अभिजात भाषा आहे। 2500 वर्षांचा इतिहास असलेली भाषा आहे आणि ह्या भाषेला आपण पुन्हा गौरव प्राप्त करून दिला पाहिजे। यासाठीच मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत आहोत हे विसरू नका।